हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत घरगुती पद्धतीचं चिकन. त्यासाठी आपण घेत आहोत 1/2 किलो चिकन, आलं लसणाची पेस्ट, दही, धनेपूड, हळद, लाल तिखट. हा चिकन मसाला आहे जो मी घरी बनवला आहे. कांदा लसूण मसाला आणि मीठ आणि वाटण्यासाठी कोथिंबीर, टॅमॅटो आणि कांदा. चिकन आपण प्रथम मॅरिनेट करून घेणार आहोत. त्यासाठी आपण चिकन एका बाउलमध्ये घेऊ. यात आपण आलं लसणाची पेस्ट, दही, दही मी थोडंच घेते, मीठ, थोडी हळद, आणि थोडस तिखट. हे सर्व ह्याला लावून ठेवूया. एक 10 ते 15 मिनिट आपण हे असं ठेवून घेऊया. फ्रेंड्स, तेल मी ह्याकडे तापत ठेवलेलं आहे. हे मोठे 2 चमचे तेल टाकले. त्यामध्ये मी टॅमॅटो, कांदा आणि कोथिंबीरचे मिश्रण जे मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं ते सर्व टाकते. आणि मी हे जरा वेळ परतून घेणार आहे, कारण कांदा मी कच्चा घेतला होता. म्हणून हे वाटण मी तेलामध्ये चांगलं परतून घेते. तुम्ही कांदा भाजून पण घेऊ शकता, तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही कांदा घेऊ शकता, कच्चा किंवा भाजून. हे चांगलं मी परतले, असं तेल साईडनी सुटेपर्यंत हा कांदा परतलाय. आता ह्यामध्ये मी मसाले टाकते. हे मसाले आहेत, हा चिकन ग्रेव्ही मसाला आहे तो, ही धन्याची पूड आणि कांदा लसूण मसाला थोडा. हे संपूर्ण मिश्रण जे चिकनला लावलं होतं ते सगळं मी ह्याच्यामध्ये टाकत आहे. आणि हे पसरून असं व्यवस्थित हलवून घेऊन हे चिकन ह्या ग्रेव्हीमध्ये चांगलं परतून घेते. हे असं छान असं ग्रेव्ही परतणार आहे. आणि आता यामध्ये मी मगाशी जे वाटण वाटलं होतं कांदा टॅमॅटोचं, ते मिक्सरचं भांडं जे होतं त्याचं हे पाणी मी धुवून घेतलंय. हे पाणी टाकून मी हलवून चांगलं व्यवस्थित घेते. आणि त्यानंतर झाकण ठेवणार आहे चिकन शिजण्यासाठी. साधारण 1-15 मिनिटात चिकन शिजेल. एक 10-15
15 मिनट झाले, आता आपण झाकण काढून पाहूयात। चिकन शिजलेलं आहे, यावर आपण थोडी कोथिंबीर भरभरणार आहोत। आणि मी आता गॅस ऑफ करते। हे चिकन आणि हे बनवलेली रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि कसे झाले ते नक्की कळवा।